महाराष्ट्र में विधानसभा का चुनावी बिगुल बज चुका है, जहां सभी राजनीतिक पार्टियां अपने अपने प्रचार प्रसार में जोरों से लग चुकी हैं तथा अपने अपने जनसंपर्क कार्यालय खोले जा रहे हैं। उसी क्रम में वसई पश्चिम स्थित अंबानी रोड पर वसई विधानसभा से महायुति की उम्मीदवार स्नेहा नवीन दुबे द्वारा एक जनसंपर्क कार्यालय खोला गया, जिसका उद्घाटन पूर्व पालक मंत्री रविंद्र चौहान के हाथों फीता काटकर किया गया। वहीं इस अवसर पर महायुति से जुड़े सभी राजनीतिक पार्टियों के कार्यकर्ता व पदाधिकारी भारी तादाद में उपस्थित रहे। तो वहीं भाजपा की उम्मीदवार स्नेहा दुबे ने महिला कार्यकर्ता से परस्पर जाकर भेंट की, साथ ही लोगों को आश्वासित किया कि वे जीत जाती हैं तो वह वसई विधानसभा क्षेत्र की काया पलट देंगी। अच्छा, या कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगी ज्यांच्या हस्ते आपण कार्यालयाचं उद्घाटन केलं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आणि महायुतीचं सन्माननीय व्यासपीठ, मला भाजपाने आणि महायुतीने वसई विधानसभेचं निवडणुकीचा उमेदवार म्हणून घोषित केलंय आणि 40 वर्षानंतर वसई मध्ये कमळ चिन्हाला संधी दिलेली आहे, त्यामुळे मी महायुतीचं आणि भाजपा पक्षाचे वसईकरांच्या वतीने खूप खूप आभार मानते आणि त्याहूनही मोठी गोष्ट आणि आपल्या सर्व इथे महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे एका महिलेवर, सर्वसामान्य महिलेवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्या सर्व महिलांच्या वतीनेही मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना हा विश्वास देते की वसईतल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम मी करेन। वसईतल्या प्रत्येक महिलेचे जे प्रश्न आहेत, कारण की जे मूलभूत प्रश्न आहेत आपल्या वसईमध्ये जे 30 वर्षांमध्ये सोडवले गेलेले नाही, आपण भूतकाळाची भूत काढायची नाहीये, पण जे भूतकाळात झालं नाहीये ते भविष्यामध्ये आपल्याला करायचंय आणि येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढायची आहे आणि ज्या मूलभूत प्रश्नांसाठी आपण लढतो ते प्रश्न हे महिलांशी सगळ्यात जास्त निगडित असतात, मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न असू दे, शिक्षणाचा प्रश्न असू दे, रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा रोजगाराचा प्रश्न असू दे, आपल्याला वसईचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि हा एकमेव अजेंडा घेऊन, हे एकमेव आपल्याला आपल्या समोरचं ध्येय घेऊन आपण ही निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे की वसईतल्या सर्व लाडक्या बहिणी मला त्यांची लाडकी बहीण समजून निवडून देतील, मोठ्या मताधक्क्याने निवडून देतील आणि आपली दिवाळी आताच झाली आहे, त्या दिवशी मी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये म्हटलं आणि आता इथे तुम्हा सर्वांना म्हणते, जे माझे भाऊ इथे आलेले आहेत त्या भावांकडे मी भाऊबीज मागते, वसईतल्या सर्व लाडक्या बहिणींतर्फे मी या भावांकडे भाऊबीज मागते की वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी या बहिणीला विधानसभेवर निवडून द्या आणि मला जो विश्वास देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांनी माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि आपल्या वसईचं नाव विधानसभेमध्येच नाही तर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण नेऊ आणि वसईचं चित्र बदलून देऊ असं चित्र आपल्याला या येत्या 10 दिवसामध्ये तयार करायचंय आणि मी उमेदवार नाहीये, तुम्ही इथे आलेल्या सर्व महिला या उमेदवार आहेत आणि मी आमदार झाली म्हणजे तुमच्यातली प्रत्येक महिला आमदार होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि परत एकदा सर्वांचे आभार मानून तुम्ही इथे या कार्यक्रमाला उपस्थित सर्वजण राहायला तेवढ्या मोठ्या संख्येने आला आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझ्यावर मला प्रेम देताय, मला जी आपुलकी देताय त्याने मी खरंच खूप भारावून गेलेली आहे आणि त्याने माझी लढण्याची ताकद द्विगुणित झालेली आहे, त्यामुळे याच ताकदीनिशी आपल्याला पुढचे 15 दिवस रात्रंदिवस एक करून लढायचे आहे वसईच्या भविष्यासाठी, वसईच्या येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या छोट्या छोट्या पिढीच्या भविष्यासाठी, धन्यवाद। वहीं इस अवसर पर रविंद्र चौहान ने लोगों से स्नेहा दुबे को भारी मतों से विजय बनाने का आवाहन भी किया। आपणा सर्वांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत।
महायुतीचे आमचे सर्व घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्वजण आमच्याबरोबर या महायुतीच्या सर्व उमेदवारांना सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आणि वसई विरार आणि नालासोपारा या मतदारसंघामध्ये आपल्याला माहीत आहे या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून स्नेहाताई दुबे पंडित आणि त्याचबरोबर राजन नाईकजी असे दोघंही महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढतायत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीचे कार्यकर्ते की ज्यांनी संघटनात्मक ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्ष या भागांमध्ये आणि पूर्ण पालघरमध्ये बांधणी केली आहे त्यामुळे संघटना आणि संघटनेचे असणाऱ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर खचली आहे प्रत्येक जण कामाला लागलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आमचे सर्व पालघरमधले असणारे साईच्या साई उमेदवार हे जिंकून येतील. सर नालासोपाऱ्यामध्ये विद्यमान आमदार आपल्या उमेदवारामध्ये 20 वर्षे असणारे आमदार योगेंद्र ठाकूर आहेत ते व्यतिरिक्त कशा पद्धती एक आपली महिला उमेदवार आहे की ज्या पहिल्या प्रथम या ठिकाणी हा काय आपल्याला आव्हान वाटतंय का या संदर्भामध्ये कुठले मुद्दे विकासाचे तर मुद्दे आहेत स्थानिक लोक मुद्दे कुठले असणार आहेत जे की या लोकांसमोर असणारा काय आव्हान असते यामध्ये आपण सर्व इथल्या असणाऱ्या नागरिकांना जर विचारलं तर ते आपल्याला सर्वांना सांगतील परिवर्तन हे अत्यंत आवश्यक आहे. गेले अनेक वर्ष या भागांमध्ये विकासात्मक कामं आणि त्याचबरोबर केंद्र शासनाच्या असणाऱ्या सर्व योजना या भागांमध्ये कार्यान्वित जर करायच्या असतील तर आपल्याला सर्वांना एक विचाराचं असणारं सरकार महाराष्ट्रात जे आणायचं आहे त्यामुळे महायुतीच्या प्रत्येक ठिकाणी असणारे उमेदवार जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला खात्री आहे की इथला असणारा मतदार ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये हा खंबीरपणे महायुतीच्या पाठीशी राहिला त्याच पद्धतीने तोच ट्रेंड हा येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकींमध्ये सुद्धा राहील आणि महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार साईच्या साई या पालघर जिल्ह्यामधले उमेदवार हे जिंकून येतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये जिल्हा नियोजन निधी जो होता त्याचा जो आराखडा असतो त्याचे पैसे कमी केले गेले होते परंतु आत्ता महायुतीचं सरकार आलं आणि जवळजवळ 200 कोटीपेक्षा जास्त निधी हा वाढीव निधी हा पूर्णच्या पूर्ण जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात आला त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी हा पालघर जिल्ह्यामध्ये देण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून झालं MMR रिजनमध्ये MMRDच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देण्याचं काम हे करण्यात आलं. इथली असणारी पाण्याची योजना असतील त्या सगळ्या योजनांपासून जे जे काम त्या महानगरपालिकेमध्ये असेल किंवा आजूबाजूच्या असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये सुरू आहे हे MMRDच्या माध्यमातून म्हणजेच आदरणीय त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यामुळेच चालू झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला जर न्यायच्या असतील तर महायुतीचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे महायुतीचे आमदार या भागांमधून जिंकून येणं हे गरजेचं आहे. 2009 मध्ये आपण प्रयोग केला होता जन आंदोलन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या जन आंदोलनामध्ये विवेक पंडित यांनी जनतेच्या भावना ज्या आहेत त्या लोक शासनाकडे पोहोचवल्या होत्या आणि त्या त्या वेळेला शासनाची भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे ती शासन शासनाच्या पद्धतीने विचार करत असतो. मला असं वाटतं स्नेहाताई या त्या पद्धतीने सामान्य जनतेमध्ये काम करणाऱ्या अशा कॅन्डिडेट आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये जे विषय जे प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रलंबित विषयांना
नक्की मार्गस्थ या शासनाच्या माध्यमातून करतील याची मला पूर्ण खात्री आहे। एकीकडे लाडकी देण्याचा प्रचार प्रसार खूप होत आहे, पण दुसरीकडे एसटीचा कर्मचारी याचे पगार भेटत नाही, त्याचे बोनस वगैरे भेटत नाही, त्याच्याबद्दल हे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। अपप्रचार करण्याचं काम महाविकास आघाडी करते। आपण सर्वांना माहित आहे की अनेक योजना या महाविकास आघाडीच्या काळात बंद झाल्या होत्या, परंतु महायुतीच्या काळामध्ये या सगळ्या योजना सुरू करण्याचं काम महायुतीने केलं। सर्व योजना या सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून केल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या योजना सुरू आहेत। उगाचच कुठेतरी फेक नेरेटिव्ह जसा लोकसभेच्या वेळेला करण्याचं काम केलं गेलं, त्याच पद्धतीचा फेक नेरेटिव्ह हा संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काही नेते करतायत। त्यामुळे मला खात्री आहे, आता सामान्य जनतेला कळलंय की महाविकास आघाडी ही भकास आघाडी आहे। ती कधीच खरं बोलत नाही, खोटं बोलते, आणि खोटं बोलून मतं घेण्याची सवय जी आहे ती महाविकास आघाडीला आहे। आणि सत्तेच्या बाजूने सामान्य जनतेच्या बाजूने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार केंद्रातलं आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार आहे, आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे महाराष्ट्रातली जनता राहील यात काही शंका नाही असं मला वाटतं। धन्यवाद। पेश आहे वसई की यह एक रिपोर्ट।